धुळे येथील श्री विलेपार्णे केळवणी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची एक वेबसाईट तयार केलेली असून यामुळे शाळेचं कागदोपत्री कामकाज सोपं झालेलं असून या तरुणांनी कोरोनाच्या काळामध्ये स्वतःचं स्टार्टअप सुरू करून तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. धुळे शहरातील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या 6व्या सत्रात शिकत असलेल्या युवराज जाधव आणि भूषण मोरे या दोन विद्यार्थ्यांनी SVKM शाळेसाठी एक वेबसाईट तयार केली असून यामुळे शाळेचं कामकाज शिक्षकांना करणं अत्यंत सोपं झालंय. अत्यंत कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात ही वेबसाईट तयार केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. शाळेसाठी किंवा अन्य कोणत्याही संस्थेला वेबसाईट तयार करण्यासाठी आता नाशिक मुंबई पुणे येथे जाण्याची गरज नसून धुळ्यातील या दोन तरुणांनी स्वतःचं स्टार्टअप सुरू करून कोरोनाच्या अनिश्चित काळामध्ये सर्वच तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नमस्कार मित्रांनो, मी युवराज अनिल जाधव आणि हा माझा मित्र भूषण संजय मोरे. आम्ही दोघांनी एक वेबसाईटचं निर्माण केलं आहे जेणेकरून शालेय कामं सोपी जावो आणि त्या वेबसाईटच्या मदतीने जे काही शिक्षक आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनातील जे पण काही कामं आहे ते सोप्या पद्धतीने करू शकतात. जसे की विद्यार्थ्यांचा रिपोर्ट बनवणे, त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट बनवणे, बोनाफाईड बनवणे, एम्प्लॉईचा डेटा मॅनेज करणे, ॲडमिनचा डेटा मॅनेज करणे इत्यादी. आणि याचबरोबर आम्ही धुळ्यामध्ये आमचा स्टार्टअप सुरू करतो आहोत. आमच्या स्टार्टअपचं नाव आहे टेक डेस्टिनेशन सॉफ्टवेअर हब. तर यामुळे धुळ्यामध्ये खूप काही तरुणांना फायदा होणार आहे. आम्ही त्यांना काही कामासाठी ज्या सवलती आहेत त्या आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर आम्ही जे डिजिटल ज्या सर्व्हिसेस असतात जसं की IT सर्व्हिसेस त्या आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत, जसं की वेब बेस्ड ॲप्लिकेशन आणि मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन. तर जे पण डिजिटल काम आहे ते आता सगळ्या प्रकारचे लोक जे आहे ते धुळ्यातच करू शकतात, त्यांना दुसऱ्या कोणत्या बाहेरगावी जाण्याची काही गरज नाही आहे.